नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. उद्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,000 रुपये 100% जमा होणार आहेत. याचा प्रूफ तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून जो प्रकाशित करण्यात आलेला आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे 6,000 रुपये जमा होणार आहेत, यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत, या संदर्भातसुद्धा पूर्णपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. मित्रांनो, कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहेत याचा पूर्ण प्रूफ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. ज्या लाभार्थ्यांना विश्वास बसत नाही आहे किंवा ज्या लाभार्थ्यांना लाईव्ह व्हिडिओ उद्या पैसे जमा होत असतानाचा पाहायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देणार आहे. उद्या तो व्हिडिओ तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत याचा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, नक्की शेवटपर्यंत पहा. तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार का येणार नाही आहे हे तुम्हाला आत्ता समजून येणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, नक्की शेवटपर्यंत पहा. प्रधानमंत्री यांच्या हस्ते PM किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीचे होणार वितरण. 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर PM किसान उत्सव दिवस म्हणून साजरा होणार आहे. ही माहिती महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यामध्ये कोण पात्र असणार आहेत, कशा पद्धतीने हप्ते येणार आहेत याचा पूर्ण उल्लेख करण्यात आलेला आहे, नक्की शेवटपर्यंत पहा. PM किसान सन्मान निधी योजनेच्या माहे December 2023 ते March 2024 या कालावधीतील 16वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरित होणार आहे. PM किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून 4,000 रुपये असा एकूण 6,000 रुपयांचा लाभ 28 फेब्रुवारी 2024 समारंभात राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाने दिनांक 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर PM किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. आता यामध्ये जे उपस्थित होणारे मान्यवर आहेत त्यांची यादीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजना माहे February 2019 पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्ये 2,000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रतिवर्षी 6,000 रुपये त्यांच्या आधार व DBT संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. PM किसान योजनेअंतर्गत 24 फेब्रुवारी 2024 अखेर राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यामध्ये 27,638 कोटींचा लाभ जमा करण्यात आलेला आहे. ध्यानात ठेवा, 27,638 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हा समारंभ केंद्र शासनाच्या कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांनी एकत्रित राबवण्याचा नियोजन करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या चौकोन पट्टीमध्ये मी जी लिंक दाखवत आहे ही लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. उद्या त्यावरती क्लिक करायचं आहे आणि लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. तुमच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा होणार की होणार नाही आहे हे सर्व तुम्हाला लाईव्ह समजून येणार आहे. 100% उद्या 6,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा, यावरती क्लिक करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी देणार आहे, यावरती क्लिक करून पूर्ण लाईव्ह नक्की पाहून घ्या. आता त्यानंतर पुढे जी माहिती देण्यात आली आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे 6,000 रुपये जमा होणार आहेत याचा उल्लेखसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या PM किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ वितरणावेळी रक्कम 1,943.46 कोटींचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या व
बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई केवायसी पूर्ण केलेल्या 87.96 लाख शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. राज्यात कृषी विभागामार्फत गाव पातळीवर एक विशेष मोहीमद्वारे राज्यातील सुमारे 18 लाख लाभार्थ्यांची पीएम किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबीची पूर्तता झालेली आहे. जो कॅम्पेन राबवला गेला होता, आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा घेतला होता, यामध्ये 18 लाख लाभार्थी परत पात्र झालेले आहेत. जे लाभार्थी त्रुटीमध्ये पडलेले आहेत, असे लाभार्थी 18 लाख जवळपास पात्र ठरलेले आहेत. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एकूण जो 3 हप्ते तुमच्या खात्यावरती येणार आहेत, पीएम किसान योजनेचा 1 आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2. राज्यात सन 2023-24 पासून पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांना राज्याच्या या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्याचा लाभ अदा झालेल्या राज्यातील 85.60 लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रक्कम जी जमा करण्यात आली 1712 कोटी रुपये यापूर्वी अदा केलेले आहेत. महाराष्ट्र शासन सन 2023-24 मधील उर्वरित दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या या समारंभात राज्याच्या यामधून जवळपास 3800 कोटी म्हणजे 3800 कोटी रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचायला पाहिजे. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती अचूक माहिती वेळोवेळी आपण घेत असतो. शेतकऱ्यांसाठी गरजेची प्रत्येक योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पूर्ण डिटेल्स माहिती प्रूफसहित आपण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो. माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना नक्की माहिती असेल, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर नक्की करा.